एक ऊर्जा, एक उर्मी जी विरोधी पक्षांमध्ये असायला हवी ती लॅकिंग होती 10 वर्षामध्ये, ती आता जाणवायला लागलेली आहे. ज्या थ्रस्टनी राहुल गांधींनी आपलं भाषण सुरू केलं, जोरात धक्का दिल्यानंतर माणूस जसं एक पाऊल मागं जातो, तसं ते अमित शहा आणि मोदींचं झालं. आणि इतक्या आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाचा कोणी मुद्दा उपस्थित करेल असं त्यांना खरोखर वाटलं नसावं, की मूठ जेवढी तुम्ही आवडाल तेवढी वाळू सरकून जाते. तर ते मूठ अधिकाधिक आवळण्याचा प्रयत्न भाजपकडनं होताना दिसतो, पंतप्रधान मोदींकडनं होताना दिसतोय, अमित शहांकडनं होताना दिसतोय. मंत्रिमंडळ जे आहे मोदींचं यावेळेला, त्याला ते आता मोदींचं सरकार म्हणत नाही, ते एनडीएचं सरकार म्हणत आहे. म्हणजे सत्ता हातून निसटू नये याची एक मोठी धडपड आत्ता बीजेपी करताना दिसते. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजच्या राष्ट्र महाराष्ट्रच्या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी महेश सरदेशकर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर, लोकसभेचं संसदीय अधिवेशन सुरू होऊन ते स्थगित झालं, त्याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. नवनिर्वाचित खासदारांनी शपथा घेतल्या. नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेत होते त्यावेळी विरोधी पक्षांनी हातात संविधानाच्या प्रती घेतल्या, त्यांना आवाज हुरियो उडवली वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी घडल्या, गोंधळ झाला. त्यानंतर राहुल गांधींचं बरोबर. भाषण झालं, राहुल गांधींचं भाषण गाजलं, त्यानंतर त्यावर प्रत्युत्तर दाखल नरेंद्र मोदींनी भाषण केलं. साधारण 2.5 तासाचं मोठं भाषण होतं. 2-3 दा पाणी प्यायला मध्ये थांबले, विरोधकांना सुद्धा पाण्याचा ग्लास ऑफर केला वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी पहिल्याच संसदीय अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाल्या. तर त्याच संदर्भाने दिल्लीत एकंदरीत नवं सरकार आल्यानंतर काय वातावरण आहे, 24-च्या या निवडणुकीनंतर नेमकं काय वातावरण आहे, विरोधी पक्ष कसा बिहेव करतोय, सत्ताधारी पक्ष कसा बिहेव करतोय, या सगळ्याबद्दल मला प्रश्न पडले, तेच आज मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे. तुम्ही दिल्लीत असता, दिल्लीतल्या सगळ्या गोष्टी कव्हर करता, लोकसत्तेतला लाल किल्ला हा कॉलम सुद्धा आम्ही सगळेजण वाचत असतो, त्यातनं आम्हाला कळत असतात गोष्टी. पण आज नेमकं बिहेवियर पॅटर्न्स मध्ये काय बदल झाले सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधी पक्षांच्या, तेच मला जाणून घ्यायचं. आणि पहिला प्रश्न तोच आहे की या सगळ्या संसदीय अधिवेशनानंतर कोण फ्रंटफुटवर वाटतं आणि कोण बॅकफुटवर वाटतं. बीजेपी आणि एनडीए, एनडीए आघाडी वर्सेस काँग्रेस आणि इंडिया आघाडी, तर आत्ता अशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर, 2024 ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जे निकाल आलेले आहेत त्याच्यामध्ये बीजेपीला बहुमत मिळालेले नाही आणि काँग्रेसला 100 च्या आसपास जागा मिळाल्या, 99 जागा मिळाल्या. एक वायनाडची जागा जी आहे त्यांनी, ती राहुल गांधींनी सोडली आहे. तिथे कदाचित प्रियंका गांधी निवडणूक लढवतील, तर कदाचित जिंकून येऊ शकतील असं म्हणलं जातं. त्यामुळे असं म्हणू की आपण त्यांना 100 एक जागा आत्ता त्यांच्याकडे आहेत. आणखीन इंडियाची स्ट्रेंथ जी आहे, विरोधी पक्षाची स्ट्रेंथ जी आहे, ती 236 च्या आसपास गेलेली आहे. म्हणजे 2014 आणि 2019 जे वातावरण होतं, आणखीन 2024 वातावरण जे आहे याच्यामध्ये फरक आहे. एक 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 ऊर्जा, एक उर्मी जी विरोधी पक्षांमध्ये असायला हवी ती लॅकिंग होती 10 वर्षामध्ये, ती आता जाणवायला लागलेली आहे. की विरोधी पक्षांची संख्या वाढलेली आहे लोकसभेमध्ये, आता ते त्यांची ताकद दाखवतील. तर पहिल्याच दिवशी शपथ विधी, खासदारांची जी शपथ घेतली खासदारांनी, त्यावेळेला पहिल्याच दिवशी ती आपल्याला जाणवली की विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी हातात संविधानाची प्रत घेतली. आणखीन ते स्वतःची जे अस्तित्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत. आता दुसऱ्या बाजूला 2-10 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर बीजेपीला असं वाटतं आहे की त्यांनी तिसऱ्यांदा सत्ता जिंकलेली आहे, ते केंद्रामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी जिंकलेली असल्यामुळे त्यांना त्यांची स्ट्रेंथ पण दाखवायची आहे. हातातून आमच्या सत्ता सुटलेली नाही हे जे दाखवण्याची एक ओढ जी असते, किंवा काय म्हणतो आपण ते, आपण म्हणजे मी माझ्या लाल किल्ल्याच्या ह्याच्यात पण लिहिलेलं होतं कॉलममध्ये की मूठ जेवढी तुम्ही आवडाल तेवढी वाळू सरकून जाते. तर ते मूठ अधिकाधिक आवळण्याचा प्रयत्न भाजपकडनं होताना दिसतोय, पंतप्रधान मोदींकडनं होताना दिसतोय, अमित शहांकडनं होताना दिसतोय. आणि तुम्ही लक्षात घेतलं असेल तर मंत्रिमंडळ जे आहे मोदींचं यावेळेला, त्याला ते आता मोदींचं सरकार म्हणत नाहीत, ते एनडीएचं सरकार म्हणत आहेत. आणखीन ते त्या असं असून सुद्धा मंत्रिमंडळातले सर्व मंत्री, सर्व महत्वाचे खाती जी आहेत ती बीजेपीकडे आहेत. म्हणजे सत्ता हातून निसटू नये याची एक मोठी धडपड आता बीजेपी करताना दिसते. आणि तेच तुम्हाला गेल्या 8 दिवसामध्ये संसदेत, विशेषतः लोकसभेमध्ये पाहायला मिळते.
सर तुम्ही आता म्हणालात होता आणि लाल किल्ल्यात सुद्धा लिहिलं होतं की जेवढी मूठ आवळाल बरोबर तेवढी वाळू निसटून जाणार आहे. अगदी त्याचप्रमाणे बरोबर राहुल गांधींच्या भाषणाचं उत्तर देताना कुठेसं नरेंद्र मोदींचं होताना दिसलं. कारण राहुल गांधी ज्यावेळी त्यांचं भाषण करत होते, हिंदुत्वाचा ज्यावेळी त्यांनी मुद्दा काढला की भाजपचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व नव्हे, हा मुद्दा जेव्हा त्यांनी भाषणात बोलायला सुरुवात केली त्यावेळी नरेंद्र मोदी खुद्द उठून उभे राहिले आणि त्यांनी त्याचा निषेध नोंदवला. शक्यतो असं पाहायला मिळत नाही, पण नरेंद्र मोदींनी तिथे बरोबर त्यांचा राग स्पष्ट दिसत होता. ते चिडलेत किंवा बरोबर त्यांना ते सहन होत नाहीये जेवढ्या ताकदीने विरोधकांकडनं पहिल्याच संसदीय अधिवेशनात एवढा आक्रमकपणा दाखवला जातोय. कारण का राहुल गांधींच्या भाषणामध्ये अग्निवीर योजना असेल, नोटबंदी असेल, नीटचा पेपर फुटीचा मुद्दा असेल, महागाई असेल, मणिपूरचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे येत होते जे आत्ता करंट टॉपिक आहेत खरं तर. पण त्याचबरोबर जे भाजपचा जो मुख्य मुख्य स्ट्रेंथ आहे भाजपची, हिंदुत्व, त्यालाच दिवस त्यांना कुठेतरी विरोधी पक्ष दिसले, राहुल गांधी दिसले, ते कुठेसं मोदींना रुचलेलं दिसत नाहीये. तर मला दोन प्रश्न ह्याच्यातनं विचारायचे सर, की एवढे सगळे बाकीचे मुद्दे असताना हिंदुत्व या विषयावरनं विरोधकांनी भाजपला टार्गेट करण्याचं कारण काय असू शकतं? आणि दुसरा प्रश्न की मोदींना हिंदुत्वावरचा प्रश्न दुर्लक्षित करणं एरवी सहज शक्य झालं असतं मागच्या 10 वर्षातल्या गोष्टी बघितल्या तर, पण त्यांना तो मुद्दा लागला, झुंबला, ह्याला कुठेतरी निवडणुकीतली उत्तर भारतातली हिंदुत्वाचा वोट पर्सेंटेज कमी झालाय असं हे कारण वाटतं का तुम्हाला? किंवा ते त्यांना एक्झॅक्टली का झुंबतंय हिंदुत्वाचा मुद्दा? तुम्ही जे म्हटलात त्या प्रश्नांचं उत्तर देण्याआधी थोडस राहुल गांधींच्या भाषणाबद्दल बोलतो, म्हणजे मग ती लिंक आपल्याला मोदींनी इंटरफेअर का केलं, आणखीन राहुल गांधींनी हिंदुत्वाचा मुद्दा का उपस्थित केला हे सांगतो. राहुल गांधी ज्या वेळेला ॲज अ एलओपी विरोधी पक्ष नेते म्हणून बोलणार होते, त्यावेळेला ते आक्रमक बोलतील ही सगळ्यांनाच कल्पना होती. भाजपला सुद्धा होती, मोदींना होती, अमित शहांना होती, सगळ्यांना होती. पण राहुल गांधी इतक्या आक्रमकपणे बोलतील याची हा अंदाज जो होता तो अंदाज मोदी आणि अमित शहा या सगळ्या मंडळींचा चुकला असं असं म्हणावं लागतंय. कारण ज्या ज्या थ्रस्टनी राहुल गांधींनी आपलं भाषण सुरू केलं, आणखीन तो शंकर, आणखीन प्रेषित मोहम्मद, आणखीन या सगळ्यांचे चित्र आणि इतर सगळं घेऊन तो हिंदुत्वावरती ते बोलले, तर इट्स ते म्हणजे एक काय म्हणतो, एक पाऊल असं जोरात धक्का दिल्यानंतर माणूस जसं एक पाऊल मागं जातो, तसं ते अमित शहा आणि मोदींचं झालं. आणि इतक्या आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाचा कुणी मुद्दा उपस्थित करेल असं त्यांना खरोखर वाटलं नसावं. म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून हे दिसत होतं की बाबा अरे हा माणूस एकदम आपल्यावरती इतका अटॅक करतो आहे, आणखीन गेल्या 10 वर्षात आपल्याला ही सवयच नाही कुणी करायची. विरोधी पक्ष गेल्या 10 वर्षात विरोधी पक्ष नव्हताच, कारण काँग्रेसकडे जागाच नव्हत्या. जो जे कोणी अधीर रंजन सारखी लोक होती जे अत्यंत प्रभावहीन होते हे मान्य करावं लागतं. त्या तुलनेमध्ये राहुल गांधी आले, त्यांनी एलओपीचं पद घेतलं, आणखीन ते दणक्यात त्यांनी ओपनिंग म्हणजे सहवाग सारखी बॅटिंग केली, तर हा जो भाग होता त्याच्यामुळे ते एक पाऊल मागे गेले. आणि हिंदुत्वाचा जेव्हा मुद्दा आला त्यावेळेला लक्षात आलं की विरोधी पक्ष एकदम आक्रमक झालेला आहे. आणखीन एक एक ज्याला इम्बॅलन्स म्हणतो ना की आश्चर्यचकित होऊन इम्बॅलन्स होतो आणि काय करायचं त्या क्षणी कळत नाही, त्यावेळेला तुम्ही एकदम हस्तक्षेप करायला लागता. अशा एका बेसावध क्षणी राहुल गांधींनी मोदींना पकडलं, आणखीन मग मोदी 2 वेळा उभे राहिले आणि म्हणाले की सगळ्या हिंदुत्व हिंदूंवरती तुम्ही अटॅक करत आहात आणि हे चुकीचं आहे, आणि दुसऱ्या वेळेला असं म्हणाले की मला संविधानाने हे संविधानाने हे दिलेलं आहे शहाणपण की विरोधी पक्ष नेत्याचं भाषण पण मी मॅच्युरली ऐकावं हे संविधानाने मला शिकवलंय. आता हा शहाणपणा नंतर सुचलेलं शहाणपण आहे, जे सगळं होऊन गेल्यानंतर म्हणजे काय म्हणतो म्हणतात बून से गई, ते बून से गई तो गई ना, म्हणजे ते हॉज से नाही आधी ते गेलं म्हणजे. पण त्याच्यानंतर राहुल गांधींनी अटॅक जो कायम ठेवला त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आला, आणि हा हिंदुत्वाचा मुद्दा हा घेण्याचे 2 कारण आहेत. त्यातला एक कारण असं की संविधानाचा मुद्दा त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत घेतलेला होता काँग्रेसने आणि इंडियाने घेतला होता, म्हणजे काँग्रेसला हा मुद्दा
भाजपने मिळवून दिलेलं आहे. अयोध्याचे जे उमेदवार होते भाजपचे लल्लू सिंह, ते असं म्हणाले की 400 जागा द्या आणखी आपण संविधान बदलूया. आनंद हेगडे म्हणाले की 400 जागा द्या आपण संविधान बदलूया. तर हा जो मुद्दा आहे तो काँग्रेसला बीजेपीने दिला आणि तो उचलला. मग काँग्रेसनी तो उचलल्यानंतर त्याच्यावरती खल केला, विचार केला. खरगे, राहुल गांधी या लोकांनी तो कसा मांडायचा याच्यावरती विचार केला. मग प्रचारामध्ये तो मुद्दा आला. तो मुद्दा ज्याला प्रचारामध्ये आला त्यावेळेला असं लक्षात आलं की खरगे जे बोलत आहेत किंवा इतर काँग्रेस नेते जे बोलत आहेत ते फक्त रिझर्वेशन पुरतं होतंय. मग हा बॅकफायर झाला असता. मग असं मग त्यांच्यातले त्यांची जी टीम होती, खरगेंची टीम आणखीन इतर नेत्यांची टीम, त्यांच्यामध्ये चर्चा जी झाली झाली त्या चर्चेमध्ये असं ठरलं की हा फक्त आरक्षणापुरता मुद्दा ठेवायचा नाही, त्याला एक व्यापक स्वरूप द्यायचं. आणि मग तो संविधानाचा विषय डेव्हलप होत गेला. मग प्रचारात तो खूप आजपर्यंत लोकांपर्यंत गेला, दलितांपर्यंत, ओबीसींपर्यंत गेला, मुस्लिमांपर्यंत गेला. आणि त्याला काँग्रेसला नव्हे तर इंडियाला यश मिळालं, बऱ्यापैकी यश मिळालं. आणि हा धागा घेऊन ते संसदेमध्ये आले, हा पहिला मुद्दा. त्यामुळे ह्याचं एक्सटेन्शन, ह्या मुद्द्याचं एक्सटेन्शन तुम्हाला लोकसभेमध्ये राहुल गांधींच्या भाषणामध्ये पाहायला मिळतं. आता त्याचं एक्सटेन्शन काय असू शकतं, तर हिंदुत्वाचा मुद्दा असू शकतो ज्याच्यावरती त्यांना प्रहार करायचा. की तुम्ही जे हिंदुत्व मांडता आहात ते हिंदुत्व हे काही आरएसएस आणि बीजेपीचे हिंदुत्व आहे ते काही या लोकांना, म्हणजे सर्व हिंदूंना मान्य आहे असं नव्हे. हिंदू समाजामध्ये जी विविधता आहे ती विविधता हे त्याचं एक USP आहे आणि तुम्ही त्याला घालवण्याचा प्रयत्न करताय. त्याचं उदाहरण म्हणजे राम मंदिर. म्हणजे राम मंदिर हे एका एका रोम सारखं तुम्ही ते निर्माण करण्याचा, चर्च सारखं निर्माण करण्याचा प्रयत्न करता ते होणार नाही. हा मुद्दा घेऊन त्यांनी अटॅक केला. आता राहुल गांधींनी जो अटॅक केला त्याच्यामध्ये त्यांनी शंकराचं हे काय जे एक हे दाखवलं, तो शंकराचा मुद्दा हा वैयक्तिक हे पण आहे. म्हणजे राहुल गांधींचं हे जे शंकराबद्दलचं जे काय आपण काय म्हणून त्याला आत्मीयता म्हणा किंवा एक ऑब्सेशन म्हणता येईल का मला माहित नाही, पण तो जो एक शंकराबद्दलचा एक हे आहे, त्यांना एक अट्रॅक्शन जे आहे त्याच्यातून तो शंकराचा मुद्दा आला. आणि मग त्याच्यातून त्यांनी हिंदुत्वाचा बीजेपीचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. हा दुसरा मुद्दा. आता तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की हिंदुत्वाचा मुद्दा घेताना ही दुधारी तलवार म्हणावं लागेल काँग्रेससाठी. कारण तुम्ही असं होऊ शकतं की तुम्ही हिंदुत्वाचा हा बीजेपीवरती अटॅक करताना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करताय आणि तो सौम्य हिंदुत्वाकडे, सॉफ्ट हिंदुत्वाकडे घेऊन तुम्ही जर जात असाल तर तुम्ही संविधानाचं जे काही मिळवलं आहे संविधानाच्या मुद्द्यावरती, तुम्हाला दलितांनी मतं दिली, मुस्लिमांनी मतं दिली, ओबीसींनी उत्तर प्रदेशामध्ये मतं दिली, ह्या घटकांना मग तुम्ही दुखवताय का, दुखवले जातील का, हा त्याच्यातला मुद्दा आहे. म्हणजे जर म्हणजे एक प्रकारे हा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस कदाचित बॅलन्सिंग ऍक्ट करती आहे असं पण त्याच्यातनं जाणवतं. म्हणजे फ्लिप साईड आहे, म्हणजे तुम्ही बीजेपीला आव्हान दिलं हे बरोबर आहे पण त्याची फ्लिप साईड पण आहे जी काँग्रेसला त्याची दक्षता घ्यावी लागेल, काळजी घ्यावी लागेल. अदरवाईज तुम्ही त्याच्या त्या निसरड्या पाथवरून घसरलात तर तुम्हाला कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ते खूपच तुम्हाला बॅलन्सिंग ऍक्ट करायला लागेल. महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे, हरियाणामध्ये निवडणूक आहे, झारखंडमध्ये निवडणूक आहे. त्यामुळे हा हिंदुत्वाचा हे जरी त्यांनी टाकलेला असता तरी तो बीजेपीला अंकुश कसा ठेवला जाईल, ते पॉलिटिक्स नेरेटिव्ह जे आहेत ते बीजेपीच्या हातात जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण मोदींच्या भाषणामध्ये ते नेरेटिव्ह हातात घेण्याचा प्रयत्न झाल्याचं लोकसभेच्या ह्याच्यात दिसतंय आणि राज्यसभेच्या म्हणून त्यांच्या भाषणामध्ये दिसतं. सर मला तेच विचारायचं होतं की निसरडी वाट हां आहे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणं, हे बरोबर तुम्ही म्हणलं बरोबर ते अगदी करेक्ट बरोबर. वाटतं मला. कारण मोदींना तो चान्स होता की त्याच्यातले काही काही लूपहोल्स काढून पुन्हा एकदा त्याच सापळ्यामध्ये विरोधी पक्षांना अडकवण्याचा, पण त्यांनी तो मार्ग पत्करला दिसत नाहीये. ते जास्त अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी परत मागच्या सगळ्या इतिहासातले पाढे वाचायला सुरुवात केली.
तर मोदींच्या उत्तराबद्दलचं तुमचं विश्लेषण नेमकं काय आहे? की त्यांनी परत नेहरूंपासनं इंदिरा गांधींची आणीबाणी, शीख दंगल वगैरे वगैरे, सैनिकांचा मुद्दा, आपलं सैन्य कसं कमकुवत होतं, आता आमच्या काळात कसं जास्त स्ट्रॉंग झालं, हेच ते 10 वर्षात जे मुद्दे ते ठासून सांगत होते, परत त्या उत्तरादाखल, राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल परत तेच मुद्दे त्यांनी तेच कित्ते पुन्हा पुन्हा गिरवले. ह्याच्यावरनं मोदींची मेंटॅलिटी किंवा थोडं बॅकफूटवर आल्याचं जर तुम्हाला वाटतं का नेमकं, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करा? लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बीजेपी बॅकफूटवरती आलेली सगळ्यांनी बघितली. त्यांनी मान्य करो किंवा न करो हा तो वेगळा भाग आहे. पण तुम्हाला तुम्ही 400 जागा मिळवणार असं तुम्ही सांगत होतात, मग तुम्ही असं म्हणत नाही नाही आम्ही ते 350 370 पर्यंत तरी जाऊ, नंतर 300 तरी जाऊ, 300 तरी मिळतीलच आम्हाला. पण तुम्हाला 240च जागा मिळेल. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सत्ता मिळवली, तिसऱ्यांदा सत्ता मिळवली, आणि सत्ता मिळवणं हे जर यश असेल तर ते यश मिळवलं तुम्ही, त्याच्यात निर्विवाद आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका करणार नाही. पण तुम्ही ॲज अ म्हणजे सर्वात सर्वात मोठी मोठा राजकीय पक्ष आणि सत्तेत राहिल्या 10 वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष म्हणून जर तुमची स्ट्रेंथ पाहायला गेली तर ती 240 वरती आलेली आहे. 303 वरून 240 वरती हे हा लॉस आहे, आणि तुम्ही बॅकवर्ड बॅकफूटवरती गेलेला आहात हे दिसतं आहे. पण मोदींसारखा जो नेता असतो, इतका स्ट्रॉंग नेता ज्याची स्वतःची एक प्रचंड इमेज आहे, स्वतः तो म्हणतो की मी बायोलॉजिकलच नाही आहे, तर आता इथंपर्यंत जर इथंपर्यंत जर त्याचे ज्या नेत्याची मजल जाते तो नेता कसा असू शकतो हे 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 लोकांना गेले हे 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 गेली 10 वर्ष लोक पाहत आहेत. म्हणजे मोदींच्या प्रेमात पडणारे अनेक जण असतील, पण पण एक माणूस म्हणून एक नेता म्हणून त्याचं स्वतंत्र अनालिसिस करणारे पण अनेक जण आहेतच ना. अदरवाईज त्यांना 303 जागा मिळाल्याच असता, त्यांना मिळालेल्या. मग मग जर असं असतं त्यावेळेला मोदींसारखा किंवा अमित शहांसारखा जो स्ट्रॉंग विल पॉवर असलेला आणि एक स्टेटमनशिप करणारा जो नेता असतो त्याला आपल्या हातातून सत्ता जावी अशी कधीच वाटत नाही, ती जितकी जाईल तितकी तो होल्ड करत असतो. आणि मोदींच्या भाषणामध्ये हे दिसतं तुम्हाला की ते होल्ड करतायत. ते असं सांगतात की मला भले 240 जागा मिळाल्या असेल, मला बहुमत मिळालं नसेल, पण मी आहे, मीच राज्य करणार, मीच नेता आहे, आणि मी तुमचे तुम्ही मला कितीही अटॅक केलात तरी मी बदणार नाही, मी तुम्हाला तुमच्याशी संघर्ष करणे उभं राहील. तर हे लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या भाषणामध्ये दिसतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की आता ते काँग्रेसचे नेहरू आणि गांधी आणखीन ह्याच्यावरती पुन्हा का उतरले जे सातत्याने उतरत आहात, तर त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की संविधानाचा जो मुद्दा हे केला काँग्रेसने उपस्थित केला किंवा इंडियाच्या घटक पक्षांनी उपस्थित केला, त्याच्यामध्ये त्याला काउंटर करण्यासाठीचे काय काय असू शकतं लक्षा लगेच त्यांना काउंटर करता येत नाही हे आता दिसतंय की ते हा मुद्दा तर पटकीने असा उचलला आणि बाजूने फेकून दिला असं काय होताना दिसत नाही. त्याला आता शिस्तबद्धरित्या काउंटर करण्याची गरज आहे. हे बीजेपीच्या सगळ्या जे काही स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावरून दिसते. मग ते करत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला इंडियाच्या घटक पक्षांमध्ये कुठेतरी मतभेद तयार करावे लागतील, एक शंका निर्माण करावी लागेल. ही शंका कशी निर्माण करता येईल, तर काँग्रेसवरती ऑब्व्हियसली अटॅक करून हे करता येईल. आणि भारताच्या राजकारणामध्ये गेल्या 60 70 वर्षाच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस बिगर काँग्रेसवाद याच्यावर याच्या भोवती सगळं राजकारण राहिलेलं आहे. आणि बिगर काँग्रेसवादाच्या जी काही विचारसरणी आहे त्याच्यावरती काँग्रेस विरोधातलं राजकारण बीजेपीने केलं आणि इतर पक्षांनी केलं. आता ह्या बिगर काँग्रेसवादातले जे काही घटक आहेत ते आता सध्या इंडियामध्ये जाऊन बसलेले आहेत. म्हणजे समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल ही जी पक्ष आहेत ते तिकडे जाऊन बसले. त्यांना आणीबाणीमध्ये फटका बसलेला होता. जयप्रकाश नारायण या सगळ्या नेत्यांना बसला होता. आता तुम्ही ज्यावेळेला संविधानाला आणीबाणीचं काउंटर करता आहात त्यावेळेला इंडियामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. मोदी असं म्हणतात की बघा कोण तुम्ही तिकडे जाऊन बसलेला आहात. म्हणजे कालच्या राज्यसभेचं पण भाषण तुम्ही बघितलं असेल तर ते म्हणतात की बघा मुलायम सिंगचे पुत्र अखिलेश यादव ते मांडी लावून बसले आहेत राहुल गांधींच्या, पण हेच ह्यांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकलेलं होतं.
जयप्रकाश नारायणची काय परिस्थिती झाली होती वगैरे, हा जो मुद्दा आहे की बिगर काँग्रेसवाद वादाला एक एक परत पुन्हा त्याच्यात तेल घालून तो मोठा करणं आणि त्यांना आपल्याकडे वळवणं, हा जो एक 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 त्यातला डावपेचा जो भाग होता तो त्यांनी तो खेळला. आणि दुसरा भाग असा आहे की बीजेपीला जर टिकून राहायचं असेल, बीजेपीला जर मोठं व्हायचं असेल, सत्ता कंट्रोलमध्ये ठेवायची असेल, तर कुठला तरी शत्रू उभा करायला लागेल, तो कायमच करायला लागेल. तर तो काँग्रेस आहे, तो काँग्रेस असेलच, कारण त्यांची स्ट्रेंथ 99 पर्यंत गेली, 100 पर्यंत गेली. आणि काँग्रेस हा जर शत्रू असेल तर तुम्हाला लढता येतं, शत्रूच नसेल तर लढणार कसं. तर तुम्हाला जेव्हा सत्ता जेव्हा निसटते तेव्हा तुम्हाला सांगावं लागते की शत्रू आहे, हा शत्रू हा काँग्रेस आहे, तुम्ही इंडियातल्या लोकांनी पण लक्षात घ्या, तुम्ही आमच्याकडे या. हा जो एक भेद करण्याचा प्रयत्न आहे तो भेद करण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. आणखीन काँग्रेसी लोक हे भ्रष्टाचारी आहेत, घोटाळेबाज आहेत, त्यांनी आणीबाणी आणली, त्यांचं सोनिया गांधींनी पॅरल सरकार चालवलं UPA च्या काळामध्ये, हे जे सगळे छोटे 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 मुद्दे घेऊन संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. आणखीन त्याच्या त्या आधारावरती आता पुढच्या टप्प्यामध्ये बीजेपी आपलं नेरेटिव्ह सेट करेल.